आणि यानंतरची बातमी न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची. तब्बल 9 तासांनंतर चंद्रपूरमधल्या कोविड रुग्णाला अखेर बेड मिळालेला आहे. सकाळी 11 वाजल्यापासून शासकीय कोविड उपचार केंद्राबाहेर फुटपाथवर कोरोनाबाधित व्यक्ती पडून होती. सकाळपासूनच वन अकादमी परिसरात तळमळत असलेल्या या वृद्ध व्यक्तीची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवलेली होती आणि त्यानंतर बातमी बघितल्यानंतर खडबडून जागं झालेल्या प्रशासनानं अतिशय गांभीर्यानं या बातमीला घेत वृद्धाला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलंय. रमेश स्वान असं या कोरोनाबाधित वृद्धाचं नाव आहे. रुग्णवाढीमुळं कोरोना रुग्णांचे होणारे हाल पुन्हा एकदा अधोरेखित झालेले आहेत. दाखल केलेल्या रुग्णाला व्हेंटिलेटर मिळेल का यावर मात्र अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. हैदर शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवर. हैदर, न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट झाल्याचं बघायला मिळत आहे, काय सांगता येईल त्याबद्दल? हा, तब्बल 9 तास वन अकादमी परिसरात हे वृद्ध जे आहे जे फुटपाथवर होतं आणि हे जे व्हिडिओ आहे त्या मुलाने ज्या व्हायरल केले आणि न्यूज 18 लोकमतच्या हाती हे व्हिडिओ आले, ही बातमी सातत्याने लावून धरल्यानंतर प्रशासन जे आहे ते खळबळून जागं झालं आणि प्रशासनाने आपले हालचाल वेगवान केले आणि त्या जे रुग्ण आहे त्या रुग्णाला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये नेलं आणि तिथं त्याला दाखल करून घेतलं. बेड दिलं आहे मात्र व्हेंटिलेटरची सध्या सोयी केलेली नाही. आताही आता हाच एक प्रश्न आहे की व्हेंटिलेटर कधी मिळणार, हे महत्वाची गोष्ट आहे. बिलकुल हैदर, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल.